मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये महत्त्वाची बैठक, कोरोना परिस्थिती आणि लसीकरणावर झाली चर्चा। केंद्र सरकारचं सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 12% वाढ जुलै 2021 पासून लागू। विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक, वर्षा गायकवाडांच्या घरासमोर आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। कोल्हापुरातील भेसळयुक्त खव्याचा गोरखधंदा उघड, ऐन दिवाळीत एफडीएची मोठी कारवाई, लाखोंचा साठा जप्त। एनसीबी कार्यालयाबाहेर शिवप्रतिष्ठानकडून समीर वानखेडेंचा सत्कार, कार्यकर्त्यांकडून फुलांचा वर्षा, वानखेडेंच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया। मुंबईतील पाणी कपातीवरून राजकारण तापलं, पाइपलाइन दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी कपात, निवडणुकीच्या तोंडावर पाणी टंचाईमुळे मतदार नाराज होत असल्याची नगरसेवकांची तक्रार। उल्हासनगरच्या मारळ गावात गावगुंडांचा धुमाकूळ, 30 अधिक गाड्यांची तोडफोड, पोलीस येताच जमावाचा पळ, परिसरात तणावपूर्ण वातावरण। पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून दोन कुटुंबात तुफान राडा, एक जण गंभीर जखमी, हाणामारीची घटना कॅमेऱ्यात कैद, पोलिसात गुन्हा दाखल। नवी मुंबईत लहान मुले विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कामोठ्याचा हॉस्पिटलमधील धक्कादायक घटना, पोलिसांची सापळा रचून कारवाई, तिघांना अटक। चीनी ड्रॅगन युद्धाच्या तयारीत, चीन तैवानमधील संघर्ष शिगेला, चीनकडून नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंची साठवणूक करण्याच्या सूचना। अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांना वेग, तालिबान सरकारमधील मंत्री सिराजुद्दीन हक्कानीची दिवसाढवळ्या हत्या, तर 2 स्फोटांमध्ये 25 जणांचा मृत्यू। मुंबई पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये रंगला दिवाळी पहाटचा कार्यक्रम, पिंपरी चिंचवडकरांची पहाट राहुल देशपांडेंच्या सुमधुर गाण्यांनी मंत्रमुग्ध, तर पुण्यात पंडित शौनक अभिषेकींसह दिग्गज कलाकारांचं सादरीकरण।